आज वसंत पंचमी आहे आणि वसंत पंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे आज दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभा मंडपात संपन्न होईल. 25 प्रकारची 7 टन फुलं वापरून शाही सजावट मंदिरात करण्यात आली. ऑर्किड, अंथेरियम, सुपारीची तुरे, जरबेरा, शेवंती अशी फुलं देशभरातून आणलीत. खास थायलंडमधून काही सुंदर फुलं सजावटीसाठी आणलीत. लग्नविधीसाठी मत्स्यविवाह मंडप उभारण्यात आलाय. हजारो भाविक सकाळपासूनच मंदिरात दाखल झालेत. ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवलेत आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. आज वसंत पंचमी आहे आणि आजच्या दिवशी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा करण्याची हजारो वर्षाची परंपरा आहे. यानिमित्त विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचं संपूर्ण राऊळ हे विविध रंगी आणि आकर्षक फुलांनी सजलेलं आहे. आता ही जी जागा आहे ती आपण बघतो. या ठिकाणी हा मुख्य विवाहाचा मंडप आहे आणि या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचा विवाह संपन्न होणार आहे. यासाठी देशभरातून विविध ठिकाणी विविध रंगी आणि महागडी आकर्षक सुंदर फुलं या ठिकाणी जे डेकोरेशन करणारे भुजबळ आहेत त्यांनी आणलेले आहेत. आता आपण बघतोय विठुरायाच्या लग्न सभा मंडपाचं काम हे अंतिम टप्प्यातलं. आज दुपारी 12 वाजता विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभा मंडपात होणार आहे. आपल्यासोबत ही संपूर्ण सजावट करणारे पुण्यातील भाविक भरत भुजबळ आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या कोणत्या प्रकारची फुलं आपण या ठिकाणी आणलेली आहेत, काय प्रकारची सजावट या ठिकाणी आपण करत आहोत. नक्की सांगा ही आज वेगळी सजावट आपण करतोय, काय ही सजावटीची थीम असणार आहे. यावर्षी आपण मत्स्यरूपी भगवंताच्या विवाह सोहळ्यासाठी विधिमंडप उभा असा भव्य दिव्य उभा केलेला आहे व यावर्षी आपण फुलांमध्ये विठ्ठल रुक्मिणी अशी फुलांच्या स्वरूपात सादर केलेली आहे. आणि वेगळ्या स्वरूपात म्हटलं तर दशावतार भगवंताचा हे दशावतार विवाह सोहळ्याला उपस्थिती या हिशोबाने आपण फुलांची आरास केलेली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी हा मत्स्यरूपी विवाह मंडप केलेला आहे आणि याच विवाह सोहळ्यामध्ये आता थोड्या वेळात विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचं विवाह सोहळा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर. छत्रपतींचा विचार म्हणजे